मुलं पळवणारी टोळी ऐकले, पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते. आम्हाला म्हटले बाप चोरणारी टोळी, खरं म्हणजे आम्हाला अभिमान आहे. आम्ही बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे आम्ही सैनिक आहोत आणि आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, पण आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे का, मग असं आम्ही म्हणायचं का? तुम्हाला आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, आज सांगतोय, ठणकावून सांगतोय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की वृत्तीमध्ये फरक कसा असतो. एक तरी मी गिधाड हा शब्द वापरला, तो मुद्दामून वापरला. अबा आम्ही आता आसमान दाखवू कोणाला? आम्हाला बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आसमान दाखवायची वेळ तुम्हाला येणारच नाही, कारण तुम्हाला आसमान 3 महिन्यापूर्वी आम्ही दाखवलेला आहे. मिंदे गट नुसता शेळ्या शेपट्यासारखा शेपट्या घालून नुसतं होय महाराजा करत गप्प बसलेला आहे. आज सुद्धा दिल्लीत गेलेत म्हणे, दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ. मुजरे मारायला जातात दिल्लीमध्ये, किती वेळा झुकले असतील. मिंदेगड बोलले ना काहीतरी, हा मिंदेगड मिड्डे नाही मिंडे. आम्ही मिंदे, आता आम्ही बाळासाहेबांचे सगळे खंदे लढवई आहोत, आम्ही मंदे नाहीये. मिंदेपणा कोणी केला? सरकार बनवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर कोण गेलं? ह्या सगळा महाराष्ट्र आणि देश बघतोय. हे माझे गटप्रमुख आहेत, हे माझं वैभव आहे. माझं आव्हान आहे, कोणीही या देशामध्ये मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर सुद्धा एवढी शिवसैनिक म्हणून त्याची गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी करून दाखवली. दावा सुरू आहे अभी मुंबई में, गटप्रमुख पिछले कई सालों में अढ़ाई साल में गटप्रमुख याद नहीं आए. गटप्रमुखांची आठवण आली नाही, बीच में मराठी बोलतो मी. गटप्रमुखांची आठवण आली नाही, 2.5 वर्षांनी गटप्रमुखांची आठवण आली. 2.5 वर्षामध्ये त्यांना काडीची किंमत दिली नाही, वर्षावर प्रवेश नव्हता. मातोश्री, आज आम्ही उठाव केला आणि क्रांती केली म्हणून आज गटप्रमुखांना आणि शिवसैनिकांना चांगले दिवस आले. चांगलं आहे, शिवसेनेच्या वाटेला यायचा प्रयत्न करू नका. केलाय, पण मी सगळ्यांना शांत राहायचं आवाहन एवढ्यासाठी केलेलं आहे, कारण जर का संघर्ष झाला, रक्तपात झाला, तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यामध्ये होईल. गद्दार आहेत ते, गद्दारी हमारे खून में नहीं, हम गद्दार कौन और खुद्दार कौन ये जनता जानती है. मुंबई बळकवायची आहे, मुंबई गिळायची आहे. गिळायला देणार तुम्ही? लचका तोडायला देणार तुम्ही? अरे काय म्हणताय तुम्ही, काय सांगताय? लोकांची मन बघा, लोकांची मत बघा, जनतेच्या भावनेचा आदर करा. आजपर्यंत मला सांगा ना, जेवढ्या जेवढ्या वेळेला आपत्ती आल्या, मग त्या नैसर्गिक असो किंवा तो कसाबचा हल्ला असो, पहिले धावत कोण गेलेला आहे? भाजपला गेलाय. प्रत्येक वेळेला धावून जातो तो शिवसैनिक असतो. मैं लेकिन मैं इतना ही कहूंगा, जो मुंबई में बॉम्ब स्फोट हो गए, दाऊद ने बॉम्ब स्फोट करवाए, उसके साथ जिसका लिंक एस्टैब्लिश हुआ, जिसका कनेक्शन लोगों को मालूम पड़ा, वो मंत्री उसके खिलाफ आवाज उठाने की हिम्मत नहीं की. बघत होतो रस्त्यावरती पाट्यात किती अंतर किती आहे. सुरत 232 किलोमीटर, म्हटलं बापरे किती लांब जावं लागलं यांना. ढोकळा खायला का आमचा वडापावचा मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा ठसका ठेचा तुम्हाला काही जास्त वाटला का? आग झाली तुमची की ढोकळा खायला गेला? जाऊ दे, मला जास्त त्याच्याबद्दल बोलायचं नाही, कारण पुन्हा दसरा येतोच आहे, तेव्हा जे काय काढायची लागतं ती मी काढणारच आहे. आता मला सांगितलं त्यांनी, आम्ही काय ढोकळा खायला लागलो काय बोलले का ढोकळा? अरे आम्ही आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालोय, म्हणून तर त्यांना ठेचलंय.
ठेचा खाऊन मोठे झालो, ठेचा खाऊन मोठे झालो म्हणून त्यांना ठेचलंय ना आपल्या लोकांनी. एवढी सत्ता महाविकास आघाडी खाली पाडण्याचं काम एका छोटं काम नव्हतं, मोठं काम होतं.